जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर भागात असणाऱ्या अंगणवाडीत लहान मुलांच्या खिचडीमध्ये आळ्या आढळल्या असून शालेय पोषण आहारात आळ्या आढळल्याने पालक वर्गात चांगलाच संताप पाहायला मिळालाय। ये जो कुक्ड मील आहे जो आपल्याकडे तयार होतो याचे स्टोरेज आणि याची जेवण तयार करताना जो काही दक्षता घ्यायच्या स्वच्छ पाणीचे असेल बाकी सगळे बाबीचे असेल त्याच्याबद्दल वेळोवेळी माननीय आयुक्त ICDS कडून आणि सचिव महिला बालकल्याणकडून आणि शिक्षणचे सन्मान्य सचिव आयुक्तांकडून सूचना संबंधित विभागाकडे वेळोवेळी प्राप्त आहे। त्याच्या कठोरप्रमाणे अंमलबजावणी व्हावा याच्यासाठी विभिन्न जो शहरामध्ये मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समिती आणि ग्रामीण भागामध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समिती त्याच्याबद्दल दक्षता घेत आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची म्हणजे अगर कुठल्या गोष्टी असं सापडलं तो त्याच्या म्हणजे पूर्ण बॅचला आपण नष्ट करावा याची पण सूचना आहे आणि नवीन बॅच त्याच्या घेऊन जेवण द्यावं याच्यासाठी विभिन्न दक्षता घेण्यात यावा याबद्दल पण अंगणवाडी सेविकाला वेळोवेळी सूचना देण्यात आलेली आहे आणि जेवण तयार करताना जेवण सर्व करताना पॉईंट बाय पॉईंट दक्षता घेण्यात यावं। या दक्षताच्या प्रमाण आहे की आपण त्याच्यामध्ये या प्रकारचे आळी वगैरे असेल ते आपण शोधून काढलेलं आहे, कुठलंही आपण सर्व केलेलं नाही आणि त्याचा परिणाम या आहे की कुठल्याही प्रकारच्या डायरिया या डिसेंट्रीच्या या फूड पॉइझनिंगच्या यासारख्या कुठल्याही केसेस अंगणवाडीच्या जेवणमुळे आतापर्यंत झालेलं नाही। ये आपल्याकडे प्रयत्न नक्की आहे की दक्षता घ्यावा आणि जिल्हा स्तरावरून आणि महानगरपालिका स्तरावरून जो काही समिती आहे त्याला परत या घटनेच्या संदर्भात जो बातमी वगैरे प्रसिद्ध झालेली ते त्याला पाठवण्यात आले। याबद्दल मला वाटतं ते नोटिसेस त्यांनी काढलेला आणि त्याबद्दल कारवाई करण्याचे अधिकार या केसमध्ये आय थिंक आयुक्त कार्यालयाचे आहे, ते अहवाल तिथे पाठवतील आणि ते योग्य त्या निर्णय घेतील। नाही, फूड अँड ड्रगमध्ये कुठलेही सार्वजनिक प्रकारचे किचन असेल ते रेस्टॉरंटला असेल खासगी रेस्टॉरंटला असेल या शासकीय वसतिगृह असेल या अंगणवाडी असेल शाळा असेल ज्या ज्या ठिकाणी जेवण तयार होऊन सार्वजनिक रीती त्याचं वाटप होत असेल त्याला त्याच्यामध्ये अधिकार त्याला म्हणजे कोणी थांबवू शकत नाही, त्याला फूड इन्स्पेक्टरला पूर्ण अधिकार। या बातमी तेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।